हरिओम, मी हरेश्वर सिंह पाटील, सफा उपासना सेंटर. 2 जानेवारी 2008 माझ्या मेसेसची MSCIT ची एक्झाम होती आणि सेंटर बोईसर आलं होतं. आम्ही दोघं पण बाईकवर बोईसरला गेलो होतो. आमचा नंबर येणार त्यावेळी नेमकी लाईट गेली, कारण तेव्हा लोड शेडिंगचं प्रश्न उद्भवत होता आणि आम्हाला त्यांनी सांगितलं आता साधारण 2 ते 2.5 तासापर्यंत लाईट येणार नाही, तुम्ही जेवण करून येऊ शकता. जवळच BRC कंपनीची जी कॉलनी आहे तिथे माझी मावशी राहते. सकाळी निघताना माझी मावशीला मी फोन केला होता, जेवण माझं रेडी होतं म्हणून आम्ही जेवायला त्यांच्याकडे गेलो. आम्ही जेवण करून बसलो असतं, नंतर साधारण 5 ते 10 मिनिटांनी आम्हाला कॉल आला म्हणून आम्ही निघालो. चित्रालय आणि बोईसर हा मेन रोड, सतत वाहनांची वर्दळ तिकडे असते, मेन रोड म्हणजे असणारच प्रश्नच नाही. आम्ही चित्रालय सोडलं, बाईकचा स्पीड असेल 30 ते 35 आणि समोर टोचन लावलेली एक व्हॅन जात होती म्हणून तिला थोडंसं ओव्हरटेक करून मी पुढे निघालो. मी माझ्या मिसेसला सांगतोय, बघ हे कुत्रे कसे फिरतायत, हे जर मध्ये आले तर प्रॉब्लेम होणार. आणि एका रिक्षाला धडक देऊन एका कारवर एक कुत्रा आदळला आणि तिथून सरळ माझ्या बाईकच्या आदळला. काही काळाचा मार्ग नव्हता, एका क्षणात एवढं मोठं संकट. मी पुढचं आणि मागचा दोन्ही ब्रेक ऑपरेट केले आणि थोडीशी सीट माझी उचलली आणि बाईक थोडीशी टर्न केली. मला माहिती होतं काही पर्याय नाही. माझी सीट उचलल्याबरोबर माझी मिसेस झपकन माझ्याखाली शिरली, गाडीचा टर्र आवाज आला. काही करावं काही बोलावं काही सुचत नव्हतं. मी पुढे वाकलो आणि माझ्या गाडीवर पुढे लिहिलेलं होतं बापू. मला बघितल्यानंतर आठवलं आणि गाडी चांगल्यात थांबली. माझी गाडी थांबली, आम्ही दोघं पण व्यवस्थित होतो, पण समोरचा दुकानवाला धावत पुढे आला आणि आमच्या गाडीच्या मागे उभे राहिला. त्याने मला सांगितलं, बाळा वाचलास. मेन रोड होता, वाहनाची वर्दळ असते. मी ज्या स्पीडने थांबलो त्या स्पीडने मागून येणारं कोणतंही वाहन थांबणं शक्य नव्हतं. आणि त्यांनी जर मला धडक दिली असती तर अनर्थ घडला असता. पण आपण म्हणतोय आपल्या आणि आपल्या दुःखाच्या मध्ये आपला बापू उभा असतो. त्या दिवशी पण माझा बापू उभा होता म्हणूनच आम्ही वाचलो, अन्यथा आम्ही वाचू शकलो नसतो. हरिओम श्रीराम अंबज्ञम.